जवाब तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। प्राइम मिनिस्टर जवाब दो, जवाब दो, जवाब दो। मणिपुर पे जवाब दो, जवाब दो, जवाब दो। जबलपुर पे जवाब दो, जवाब दो, जवाब दो। जवाब देना होगा, देना होगा, देना होगा। मणिपुर जलते है गेले 3 महीने, महिला भगिनींवर अन्याय होत आहे, अत्याचार होत आहेत। सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेत, सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेत, तरी मोदींना 3 महिने झाले वेळ मिळत नाही आणि अशा कार्यक्रमाला येऊन या देशाची थट्टा करतायत। ज्या महिला भगिनींना उघडं नागडं करून बलात्कार केला जातो तिकडे दुर्लक्ष करतात, म्हणून त्यांचा निषेध, म्हणून आम्ही आज या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करतो। पोलिसांच्या बळावर राजकारण करता येत नाही, कारण हा लोकशाही देश आहे आणि या लोकशाहीमध्ये रस्त्यावर येऊन आंदोलन करणं हा प्रत्येक नागरिकाचा तो हक्क आहे। पण आज पोलीस ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांना, पुणेकरांतल्या सर्व पक्ष कार्यकर्त्यांना नोटीस देतात, ही त्यांची चूक आहे आणि ही चूक लवकर वेळेत नागरिक दुरुस्त करतील असा माझा विश्वास आहे। मणिपूरच्या सगळ्या मुलांचं आंदोलन सुरू आहे, त्याच्यामधल्या मागण्या अत्यंत महत्त्वाच्या आहे की ते म्हणतात की आम्हाला अन्याय मुक्त अशा प्रकारच्या समाजात जगण्याचा अधिकार आहे जो केंद्र सरकारने दिला पाहिजे। नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे तोंड दाखवायला सुद्धा मणिपूरमध्ये जात नाही। आज पुण्यामध्ये अशी परिस्थिती आहे की छावणीचं स्वरूप आलेलं आहे, पुण्यामध्ये प्रत्येक पंतप्रधान जवळपास येऊन गेलेला आहे, पण अशा प्रकारची सुरक्षा, पोलिसांचा गैरवापर याआधी झालेला नाही। लोकमान्य टिळकांच्या नावाने हा पुरस्कार मिळतो आहे, जे लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक होते आणि आज त्यांना पारतंत्र्यात टाकणारे, म्हणजे आपल्या पूर्ण भारतीय लोकशाहीला पारतंत्र्यात टाकणाऱ्या नरेंद्र मोदींना त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळतो आहे। या पुरस्काराला निषेध करण्यासाठी जे लोक जमलेले आहेत, तो जमाव पाहिला, तो असंतोष पाहिला, तर नरेंद्र मोदींना देण्यात येणारा हा पुरस्कार आता पुरस्कार राहिला नसून हा तिरस्कार पुरस्कार झालेला आहे आणि नरेंद्र मोदींनी हा तिरस्कार घेऊन जगावं, हा पुरस्कार त्यांच्या लायकीपेक्षा जास्त त्यांना मिळतो आहे अशी इथल्या लोकांची भावना आहे। मॅम, जो भी हो रहा है ठीक नहीं हो रहा है, ओके, सबको पता है, मीडिया को भी पता है, तो अभी भी किलिंग चल ही रहा है, कल तक फायरिंग चल रहा है, तो हम लोग कुछ नहीं कर सकते। हम लोग इधर आया ये बहुत बड़ा बात है, क्योंकि अपना गाँव भी नहीं है, बट हम लोग महाराष्ट्र लोग ने सपोर्ट करके हम लोग इधर खड़ा हो पाया है। तो मोदी जी तक जाना चाहिए कि इधर आने से बेहतर मणिपुर में जाएगा तो कुछ ना कुछ हो सकता है, और इंसान है तो इंसानियत दिखाना। उधर बहुत लोग मर रहा है, बहुत लोग किलिंग हो रहा है, फायरिंग हो रहा है, वो देखना छोड़ के इधर वो क्या करने आने वाला है, इधर क्या प्रॉब्लम चल रहा है। जिधर प्रॉब्लम नहीं है उधर जाने से अच्छा, जिधर प्रॉब्लम है उधर जाएगा तो कुछ ना कुछ हम लोग का दिल भी सुकून मिलेगा। जवाब दो, जवाब दो, जवाब दो, जवाब दो।